मी तुम्हाला गोपाल कालाविषयी माहिती सांगणार आहे। कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाल काला असे म्हणतात। दहीहंडी आणि कृष्ण जन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो। कृष्ण जयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपाल काला होतो, म्हणूनच त्या कीर्तनाला काल्याचे कीर्तन असे म्हणतात। ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथ वाचनानंतर अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते। वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाल काला करूनच होते। गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र मिसळणे। उदाहरणार्थ पोहे, ज्वारीच्या लाया, लिंबाचे व आंब्याचे लोणचे, दही, ताक, साखर आणि फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो। हा कृष्णास फार प्रिय होता असे सांगितले जाते। श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडे मिळून यमुनेच्या तीरावर हा प्रसाद तयार करत असत आणि सर्वजण वाटून खात असत। कृष्ण जयंतीचा हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो। कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला साजरा होतो। श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्यांच्या मडक्यातील दही खात असे। त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत। ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते। गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात। आणि आज मी गोपाल काला साजरा करण्यासाठी दहीहंडी बनवलेली आहे आणि दहीहंडीचे ड्रॉइंगही काढलेले आहे। दहीहंडी आणि ड्रॉइंग कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा एकदा भेटू अशाच एका माहिती बरोबर। तोपर्यंत माझे व्हिडिओज